हाय फ्रेंड्स, नीलम्स रेसिपीजमध्ये मी नीलम आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण मटकीची उसळ आणि त्याच्यापासून मटकी चाट कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला होता, त्याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घालून घेते. आता हे तेल आपलं गरम झालं की याच्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरा घालून घेऊयात. आणि 1/2 चमचा जिरं घालूयात. आता हे तडतडलं की याच्यामध्ये 1/2 चमचा हळद घालूयात आणि 1 छोटा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊयात. कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. कांदा इथे आपल्याला करपवायचा नाहीये, थोडासा परतला गेला की याच्यामध्ये आपण 1 टोमॅटो घालून घेऊयात. तर इथे टोमॅटो पण एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, हलवून घेऊयात. याच्यामध्ये आता थोडंसं मीठ घालून घेऊयात, म्हणजे आपला टोमॅटो पटकन मऊ होईल. आणि थोडासा परतून घेऊयात. आता हा टोमॅटो मऊ झाला की याच्यामध्ये मी कच्ची मटकी घेतलेली आहे, ती मटकी घालून घेते. साधारणतः 150 ग्रॅम मटकी इथे मी घेतलेली आहे, ती घालून घेऊयात आणि व्यवस्थित हलवून घेऊयात. तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, ते भाजून घेतलेले आहेत, त्याचं साल काढून घेतलेलं आहे. काही अख्खे आहेत, काही अर्धे केलेले आहेत. तर असे शेंगदाणे इथे घालून घेते आणि हलवून घेऊयात. या आपण आता याचं मटकी चाट बनवणार आहोत, त्याच्यामुळे हे शेंगदाणे खूप छान लागतात. तर आपण मटकी बनवतानाच ते याच्यामध्ये घालून घेऊयात. आणि थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये आपण आता ही मटकी वाफवून घेणार आहोत. आपण मटकी घेताना ही कच्चीच घेतलेली आहे, पण जास्त पाणी वापरायचं नाही आहे. एक मटकी 90% वाफवली जाईल इथपर्यंतच पाणी वापरायचं आहे. तर आता याच्यावरती मी 1-10 मिनिटासाठी झाकण ठेवून दिलेलं होतं. हे बघा, आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता मटकीला छान वाफ आलेली आहे. तर आता याच्यामध्ये आपण तिखट आणि मसाले ॲड करून घेणार आहोत. थोडीशी वाफवून घ्यायची आणि मग तिखट आणि मसाले आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. इथे मी 1 ते 1.5 चमचा छोटा लाल तिखट घालून घेते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला 1 ते 1.5 चमचा घालून घेते. तुमच्याकडे जर हा नसेल तर तुमच्याकडे जो अवेलेबल मसाला आहे तो तुम्ही इथे वापरू शकता. आणि 1/2 चमचा मी इथे गोडा मसाला घातलेला आहे, तर त्याच्यामुळे खूप छान चव येते. तुमच्याकडे जर गोडा मसाला असेल तर तो तुम्ही नक्की वापरा. आणि व्यवस्थित असं हे आपण हलवून घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा दाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपली ही उसळ व्यवस्थित छान मिळून येते. तर हे तुम्ही स्किप नका करू, याच्यामुळे व्यवस्थित उसळ आपली तयार होते. आणि परत हलवून घेऊयात. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि मिक्स करूयात. आता आपण याच्यामध्ये चवीसाठी थोडीशी साखर घालून घेणार आहोत. 1/2 चमचा साखर इथे मी घातलेली आहे. आणि परत हलवून आपण याला 1-2 मिनिटं वाफ येऊ देणार आहोत. तर अशा प्रकारे आपली मटकीची उसळ बनवून तयार झालेली आहे. तर आता याचा आपण चाट बनवायला घेऊयात. तर इथे एका बाउलमध्ये मी मटकीची उसळ काढून घेतलेली आहे. तर सुरुवातीला आपण याच्यामध्ये 2 ते 3 चमचे दही घालून घेऊयात. मस्त असं घट्ट घरचं ताजं दही याच्यामध्ये मी घालून घेते. त्यानंतर याच्यामध्ये 1/2 चमचा चाट मसाला घालून घेऊयात. त्याच्यानंतर
बारीक चिरून घेतलेला कांदा घालूयात. बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेऊयात. आणि बारीक चिरून घेतलेली कैरी घालूयात. या सीझनला आता कैरी खूप येते, तर याच्यामध्ये कैरी खूप छान लागते, म्हणून मी बारीक चिरून कैरी घातलेली आहे. जर कैरीचा सीझन नसेल तर कैरी स्किप करा. आणि बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे. आणि हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे आपण मिक्स करून घेऊयात. मला याच्यामध्ये दह्याचं प्रमाण थोडंसं कमी वाटतंय, म्हणून मी अजून थोडंसं दही याच्यामध्ये ॲड करून घेतेय. तुमच्या आवडीनुसार तुम्ही दह्याचं प्रमाण ठरवू शकता. तर जे दही खात नाहीत तर तुम्ही याच्यामध्ये दह्याच्या ऐवजी लिंबू पण पिळू शकता. तर आता मी दही थोडंसं ॲड करून घेतलेलं आहे आणि परत हे हलवून घेते. त्यानंतर आपण सगळ्यात शेवट याच्यावरती शेव घालणार आहोत. इथे मी लसूण तिखट शेव घेतलेली आहे, ती घालून घेते. तुमच्याकडे जी शेव अवेलेबल असेल किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही जी शेव असेल ती ह्याच्यामध्ये घालून घेऊ शकता. तर लसूण शेव पण खूप छान लागते. तर आता इथे मी शेव घातलेली आहे. वरतून थोडासा कांदा आणि कैरी घालते. आणि आपली ही चटपटीत अशी मटकी चाट बनवून खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर इथे बघा, आपला हा मटकी चाट रेडी झालेला आहे. तर संध्याकाळच्या वेळेला ब्रेकफास्टसाठी हा खूप मस्त प्रकार आहे. तर तुम्हाला जर हा आवडला असेल तर तो तुम्ही नक्की करून बघा. आणि कशी झाला आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ